नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मंगलमूर्ती गणरायाचं जल्लोषात स्वागत. राज्यभरात उत्साहाचं वातावरण, मुंबईही दुमदुमली. दक्षिण आशियातल्या एका देशाकडून आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन. पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका. G20 शिखर परिषदेचा समारोप. काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार. फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन. आदर्श शिक्षकांचा राष्ट्रपतींनी केला गौरव. रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉ उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली. आणि देशातलं कांद्याचं उत्पादन 21 दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज. नमस्कार, बातम्या विस्ताराने. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या मंगलमूर्ती गणपती बाप्पांचं आज राज्यभर भक्तिमय वातावरणात वाजत गाजत आगमन झालं. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या श्रद्धेने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पाचं वाजत गाजत सर्वत्र आगमन झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाची सपत्नीक विधिवत पूजा केली. महाराष्ट्रामध्ये ज्या उत्साहाने आपण या ठिकाणी हा पर्व साजरा करतोय, निश्चितच श्री गणेशाचा आशीर्वाद आणि एक सकारात्मक भावना जी या उत्सवामध्ये तयार होते, यातून महाराष्ट्र आणि देशाला एक उत्तम आशीर्वाद मिळेल. मी गणेशाला हीच प्रार्थना केली आहे की आपला महाराष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न व्हावा. इथला शेतकरी आणि सामान्य माणूस हा सुखानं जगावा आणि सर्वांनाच श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा, अशा प्रकारची श्री गणपतीला मी प्रार्थना केली. गणेशोत्सव हे कोकणचं वैशिष्ट्य. सिंधुदुर्गात आज घरोघरी गणपतीचं आगमन झालं. कोकणी माणसाचं गणेश उत्सवाशी भावनिक नातं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणी माणूस गणेश उत्सवासाठी आपल्या मूळ घरी आवर्जून येतो. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई आणि पुण्यातले चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गणेश उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यात 1.5 लाख घरगुती गणपतींची तर 3,500 सार्वजनिक गणपतींची आज प्रतिष्ठापना झाली. शहरातल्या बाजारपेठाही फुलल्या आहेत. पुणे शहरातल्या मानाच्या 5 गणेश मूर्तींचं वाजत गाजत आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आगमन झालं. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचं स्वागत झालं. जिल्ह्यात यंदा 98 गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहरात ढोल आणि लेझिमच्या गजरात गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उत्साही वातावरणात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापुरातील मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापनाची पूजा महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून ढोल ताशा आणि लेझिमच्या तालात गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एक गाव एक गणपती हा उपक्रम पोलिसांच्या मदतीनं राबवण्यात येत आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाची वेगळी धूम पाहायला मिळते. यावर्षी मुंबईत तब्बल 6,300 सार्वजनिक गणेश मंडळ असून 1.25 लाखापर्यंत गणेशांच्या मूर्तींची स्थापना होत आहे. गणेशोत्सव
गणेशोत्सवासाठी राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाचा सण शांततेत पार पाडावा यासाठी 50,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 6,000 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात गणरायाचं आगमन झालं. कुंभार गल्लीसह शहरातील मुख्य बाजारपेठा आणि उपनगरी भागातील बाजारपेठाही गणेश भक्तांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत. अमाप उत्साहात आणि जयघोषांच्या गजरात विघ्नहर्त्या श्री गणेशाचं आगमन होत असल्यानं सर्वत्र वातावरणच गणेशमय झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्याचं नागपुरात वाजत गाजत आगमन झालं. ढोल ताशे आणि बँड पथकाच्या आवाजानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नांदेड शहरातही गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. आजपासून पुढचे 11 दिवस संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दहशतवादाला थारा न देणं हेच भारताचं धोरण असून आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. चीनमध्ये 2 दिवस चाललेल्या G20 शिखर परिषदेचा समारोप आज झाला. या परिषदेच्या शेवटच्या सत्रात ते बोलत होते. दक्षिण आशियातला एकच देश आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर प्रतिबंध घालायला हवा असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडलं. त्यापूर्वी झालेल्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, काळा पैसा आणि कर चुकवेगिरी यांना लगाम लावणं हीच परिणामकारक आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली आहे असं सांगितलं. आर्थिक गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाविरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाअट हस्तांतरण याबाबत G20 सदस्य राष्ट्रांनी पावलं उचलावीत असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना यावेळी केलं. आर्थिक प्रगतीसाठी स्थिर अशी जागतिक अर्थ आणि वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या तिसऱ्या सत्रातही पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला. खुल्या धोरणांची भेदभावरहित सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित जागतिक व्यापाराची अपेक्षा हवी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्रात व्यक्त केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान व्हिएतनाम आणि चीनचा दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी परतले आहेत. चीनमधल्या हांगझू इथं आयोजित करण्यात आलेल्या G20 राष्ट्रांच्या 2 दिवसीय शिखर परिषदेचा आज समारोप झाला. भारत आणि G20 राष्ट्रांचे संबंध तसंच या परिषदेचा भारतासह इतर विकसनशील देशांना कसा फायदा होणार आहे या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. G20 राष्ट्राची 11वी अत्यंत महत्वपूर्ण बैठक 4 व 5 सप्टेंबर रोजी चीन इथे पार पडली. महत्वाची गोष्ट म्हणजे ही बैठक दुसऱ्यांदा एका आशियाई देशामध्ये ऑर्गनाईज केली गेली होती. विशेष म्हणजे जागतिक व्यापाराच्या 85% व्यापार हा G20 राष्ट्रांच्या अखत्यारीत येतो. त्याचप्रमाणे जगाच्या 80% ही G20 राष्ट्रांकडची आहे. यामध्ये ज्या विषयांची चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने युरोपियन महासंघ यामधून युनायटेड किंगडम जो बाहेर पडला आहे त्याचा परिणाम कसा होईल. आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की G20 मध्ये 19 देश आणि 1 संघटना आहे आणि ती संघटना म्हणजे युरोपियन महासंघ आहे. आणि या युरोपियन महासंघामधनं इंग्लंड बाहेर पडल्यामुळे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचे कसे परिणाम होतील या संदर्भात चर्चा झाली. दुसरा जो चर्चेचा मुद्दा होता हा प्रामुख्याने निर्वासितांचा होता. निर्वासितांमुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने बाधित होती आहे यावर चर्चा झाली. तिसरा मुद्दा हा पर्यावरणाचा होता, क्लायमेट चेंजच्या संदर्भात होता, जो प्रामुख्याने बराक ओबामा यांच्याकडनं मांडला गेला. चौथा मुद्दा हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडनं मांडला गेला आणि तो प्रोटेक्शनिझमच्या विरुद्ध होता.
अनेक राष्ट्र आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अनेक बचावात्मक अशा स्वरूपाचे कर लावत असतात. त्या संदर्भामध्ये इथं प्रामुख्याने चर्चा झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांचा प्रश्न हा उपस्थित केला. या बैठकीमध्ये काळ्या पैशांच्या संदर्भामध्ये ऍटोमॅटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज सिस्टम या संदर्भामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली. भारतासारख्या विकसनशील देशाला G20 अनेक दृष्टिकोनातून फायदा आहे. विशेष म्हणजे G20 हे एक अशा प्रकारचं व्यासपीठ आहे की ज्यामध्ये संपूर्ण बलाढ्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहत असतात आणि भारताला त्यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्याची संधी मिळते. जसं NSG जसं न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप असेल, या संदर्भामध्ये भारताच्या सदस्यत्वाला चीनने अडथळा निर्माण केला होता, त्यावरती इथं चर्चा झाली. त्याचप्रमाणे चीन आणि पाकिस्तानमध्ये जो इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित होतो आहे, त्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा केली. अशा अनेक द्विपक्षीय राजकीय मुद्द्यांवरती देखील G20 व्यासपीठावरनं चर्चा करता येते. पुढची बैठक ही जर्मनीमध्ये होणार आहे. एकंदरीतच विकसित आणि विकसनशील राष्ट्र यांचे जागतिकीकरणामुळे आर्थिक प्रश्न कमी अधिक प्रमाणात सारखे बनलेले आहेत, त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून त्याच्यावरती तोडगा कसा काढला जाईल या दृष्टिकोनातून G20 ही सर्वांसाठी आणि विशेषतः भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरते. शैलेंद्रजी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जम्मूत दाखल झालं. त्यापूर्वी आज श्रीनगर इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत त्यांनी फुटीरतावाद्यांवर टीकेची झोड उठवली. काश्मीरात आता आंदोलकांना पांगवण्यासाठी छर्याच्या बंदुकांऐवजी पावा सेल्स वापरण्यात येणार आहेत, त्यामुळे कोणाचाही मृत्यू ओढवणार नाही असं सिंग यावेळी म्हणाले. अशांत काश्मीरमधील परिस्थिती नक्कीच सुधारेल असा विश्वास व्यक्त करताना केंद्र सरकार जम्मू काश्मीर सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने स्वागत केलं आहे. दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये आज 59व्या दिवशी जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही. श्रीनगरच्या अनेक भागात आजही संचारबंदी कायम आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. शिक्षक दिनानिमित्ताने राष्ट्रपतींनी आज नवी दिल्लीतल्या काही शाळांमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या त्याग, सहनशीलता, समजूतदारपणा आणि सहानुभूती या मूल्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी नवी दिल्लीतल्या सर्वोदय विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला. यात राज्यातल्या 29 शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्यातल्या शाळांमध्ये शिक्षण क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आदर्श शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्ताने जालना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. शैक्षणिक क्षेत्रात मुलाचं योगदान देणाऱ्या 17 शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने 20 शिक्षकांना आज कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही 20 शिक्षकांना सन्मानित केलं. सर्वत्र आज शिक्षक दिन साजरा होत असताना मुंबईतल्या आझाद मैदान इथं कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने गेली 15 वर्ष शिक्षकांना पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ काळा दिन आंदोलन केलं असल्याचं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
राज्यात 5,500 विनाअनुदानित महाविद्यालयात तब्बल 20,000 शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या पगाराकरता अनुदान देण्याचं सरकारने मान्य केलं होतं, मात्र 2.5 वर्ष उलटून गेली तरीही शासनाने शिक्षकांच्या वेतनाकरता आर्थिक तरतूद केली नाही, त्यामुळे महाविद्यालयं शिक्षकांना पगार देत नाहीत असंही यावेळी सांगण्यात आलं. सरकारने सर्वच विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदानासाठी पात्र करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्याही यावेळी करण्यात आल्या. 2015-16 या पीक वर्षात कांद्याच्या भरघोस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर देशातलं कांद्याचं उत्पादन 21 दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या पीक वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन 11% जास्त आहे. कांद्याच्या पेरणीच्या वेळी असलेल्या पूरक हवामानामुळे कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. 2014-15 साली अपुऱ्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन कमी झालं होतं, मात्र त्याआधीच्या 2013-14 या वर्षात 19.4 दशलक्ष टन इतकं कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं होतं. कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यास घाऊक बाजारात कांद्याच्या किमती पडू शकतात, मात्र कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे. रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉ उर्जित पटेल यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. पटेल यांनी 2013 पासून वित्तीय धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम केलं आहे. 1998 ते 2001 या काळात ते अर्थ मंत्रालयाचे सल्लागार होते. यापूर्वी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहिलं आहे. उर्जित पटेल यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमफिल तर येल विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे. संत भारतरत्न मदर तेरेसा यांची आज 19वी पुण्यतिथी. समाजातल्या दीनदुबळ्यांना आसरा देऊन त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करणाऱ्या मदर तेरेसा यांचा भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च गौरव देऊन सन्मान केला, तर आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं. व्हॅटिकन सिटी इथे काल झालेल्या भव्य समारंभात सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही पदवी बहाल केली. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 31 आणि 25, नागपूर 32 आणि 23, पुणे 30 आणि 20, औरंगाबाद 30 आणि 20, नाशिक 28 आणि 20, कोल्हापूर 29 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 24, सोलापूर 34 आणि 21 आणि अमरावती 30 आणि 19 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मंगलमूर्ती गणरायाचं जल्लोषात स्वागत. राज्यभरात उत्साहाचं वातावरण. मुंबई ही दुमदुमली. दक्षिण आशियातल्या एका देशाकडून आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन. पंतप्रधानांची पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका. G20 शिखर परिषदेचा समारोप. काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार. फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आवाहन. रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून डॉ उर्जित पटेल यांनी पदाची सूत्र स्वीकारली. आणि देशातलं कांद्याचं उत्पादन 21 दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.